मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी मतदान केंद्रांवरती रांगा. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच. मुंबई शिक्षक मतदारसंघात भाजपचे उमेदवार शिवनाथ दराडे आणि पदवीधरमध्ये किरण शेलार यांचं मतदान. वरळीमध्ये माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनीही बजावला मतदानाचा हक्क. लोकसभा अध्यक्षपदासाठी रस्सीखेच. आज सकाळी 11 वाजता मतदान. भाजपचे ओम बिर्ला आणि काँग्रेसच्या के सुरेश यांच्यामध्ये चुरस. राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते असतील. काँग्रेसचे नेते के सी वेणुगोपाल यांची घोषणा. आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवायची आहे. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींचे महाराष्ट्रातल्या नेत्यांना आदेश. वर्षा निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक. अर्थसंकल्पीय अधिवेशनाबद्दल सरकारची रणनीती. विधान परिषद निवडणूक आणि मंत्रिमंडळ विस्ताराबद्दलही चर्चा. अजित पवारांसोबत गेलेल्यांना सरसकट पुन्हा पक्षात घेणार नाही. बंडखोरी केलेल्यांसंदर्भात शरद पवारांचं मोठं विधान. नीट घोटाळा प्रकरणात लातूर जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद शाळेचा मुख्याध्यापक निलंबित. गुन्हा दाखल झाल्यावर जलाल खा पठाणचं निलंबन. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी मुंबई लोहमार्ग खात्याचे माजी पोलीस आयुक्त कैसर खालिद निलंबित. प्रशासकीय प्रक्रियेमध्ये दिरंगाई केल्याचा ठपका. जरांगे पाटलांकडनं पुन्हा एकदा मुंबईत आंदोलन करण्याचे संकेत. दंगल घडवण्याचा भुजबळांचा डाव असल्याचाही आरोप. पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणातल्या अल्पवयीन आरोपीची बाल सुधारगृहातनं सुटका. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुक्तता. मुंबईतल्या बाईक टॅक्सीला परवानगी. योजनेला रिक्षा आणि टॅक्सी चालकांचा मात्र कडाडून विरोध. विकिलिक्सच्या जुलियन असांज यांची सुटका. अमेरिकेसोबत झालेल्या करारानंतर दिलासा. 5 वर्षांनंतर असांज तुरुंगाबाहेर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.